आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 1975 इराणी ट्रॉफीमध्ये आपली बहारदार पारी पुल आणि हुकचे बेताज बादशाह इंडियन टीमचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर सर यांच्याबद्दल. आज त्यांना दिलीप वेंगसरकर सरांबद्दल माहिती हवी आहे, त्याबद्दल मी त्यांना छोटीशी माहिती देत आहे. राजापूरच्या कातळी. हा, ते बघितलं मी, तुम्ही घरापासून चालू करता नंतर इकडे सगळं सांगा. येस 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 येस, मी बघितली तुमची व्हिडिओ, चार पाच वेळा बघितल्या. अच्छा, थँक्यू. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सस्रिया खाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो अँड वेलकम, वनकम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली एक सिरीज चालू आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 1975 इराणी ट्रॉफीमध्ये आपली बहारदार पारी पुल आणि हुकचे बेताज बादशाह पद्मश्री आणि अर्जुन अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. होय, मी बोलतोय इंडियन टीमचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर सर यांच्याबद्दल. तर आज मी तुम्हाला त्यांच्या गावी घेऊन जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला ब्लॉग देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर चला जाऊया आणि पाहूया. सध्या मी आहे माझ्या गावी राजापूर तालुक्यातील, माझा गाव कातळी सागवे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे वेंगसर या गावी. येस, दिलीप वेंगसरकर सर यांच्या गावी, वेंगसर गावी घेऊन जाणार आहे मी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हा गाव आहे. अस्सलाम वालेकुम या अहलुल कबूर. ही आमची शाळा. येस, बहुत प्यार. वेंगसर इथून मला वाटते 53 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आता कात्रा देवी वाडीला पोचलेलो आहे. इथून परत डोंगरटिटा, हतिवले, खारेपटन, जे गगनबावडा घाट आहे ना, तिथे जायचं आहे. आणि दिलीप वेंगसरकर सर माजी कर्णधार, कर्नल आणि रन मशीन, इंडियन टीमनी पहिला वर्ल्ड कप जिंकला 1983 तेव्हा वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉडमध्ये दिलीप वेंगसरकर सर होते. आणि त्याच्यानंतर मग 1987 मग इंडियन टीमचे कॅप्टन झाले दिलीप सर. पहिले भारतीय बॅट्समन ज्यांनी सलग 3 सेंचुरीज लगवलेले आहेत लॉर्ड्सला. 1988 त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये इंडियन टीमनी एशिया कप जिंकलेला आहे. वेंगसरकर यांना BCCI तर्फे CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. आणि 1983 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज टीमचे फास्ट बॉलर माल्कम मार्शल त्यांची बाउन्सर दिलीप वेंगसरकर सर यांच्या गालावरती येऊन लागलेली आणि 7 टाके देखील आलेले. आता आम्ही डोंगरटिटा या येथे पोचलेलो आहोत. इथून राईट जायचं आहे आपल्याला गोवा मुंबई हतिवले. इथून हतिवलेपर्यंत जायचं आहे. आता आम्ही हतिवले ते पोचलेलो आहोत. राईटला पणजी, लेफ्टला मुंबई. इथून राईट जायचं आहे आपल्याला मुंबई गोवा हायवेवरती. तर आता आपण मुंबई गोवा हायवेवरती आलेलो आहोत. इथून आपल्याला 13 किलोमीटर म्हणजे खारेपटन इथे जायचं आहे. तिथून मग गगनबावडा घाटला जायचं आहे. ओके, तर
इथून जर आम्ही गेलो ना तर गोवा खारेपटन कणकवली लेफ्ट जायचं आपल्याला गगनबावडा घाट हे ते मधुबन हॉटेल आहे. त्याच्या अगोदर ह्या रोडनी मी इंडियन सिनेमाचे सुपरस्टार सिद्धार्थ जाधव सर यांच्या घरी ह्या रोडनी गेलेलो आहे. कोल्पे आणि वैभववाडी चं बोललं झालं तर कोल्पेला मी कॉमेंट्रीला गेलेलो आहे, वैभववाडीला मी कॉमेंट्रीला गेलेलो आहे आणि ह्याच रोडनी जर गेलो ना तर 33 किलोमीटरच्या अंतरावरती गगनबावडा घाट आहे. यही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यही कट जाएगा सफर साथ चलने से. विंग सर विंग सर विंग सर दिलीप वेंगसरकर सर क्रिकेटर है ना. किती किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर. ओके थँक यू. काय नाव? होय सोलकर. हा क्या देखते क्या राहित सोलकर? हा केळवली मे. हा बरोबर. येस येस. हा क्या कॉन्टॅक्ट करतायत गावी वेंगसरला. थँक यू कीप लव्हिंग. तर इथून 3 किलोमीटर आहे वेंगसर. चला जाऊया. हिरव्या अशा छाये खाली छोटासा रोड आहे, अरुंद रोड आहे, परंतु काय फील आहे बघा, हे मला खूप आवडते. तर आता आपण वैभववाडी तालुक्यामध्ये आलेलो आहोत. जिल्हा सिंधुदुर्ग आणि तालुका वैभववाडी. इथून राईट की लेफ्ट? वाणीवाडी राईट जातो. राईट जाऊन बघूया. चला 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 चला. येस रिक्षा. वेंगसर गाव कुठे? वेंगसर हेच गाव. अच्छा मला दिलीप वेंगसरकर सर आहेत ना इंडियन क्रिकेटर, त्यांचा हाच गाव ना है ना. शूटिंग करायचं जागा आहे का? ते कुलकर्णी आहेत ना आपले. ते पहिलं नाव त्यांचं कुलकर्णी, त्याने गावाचं नाव लावलं वेंगसरकर. होय का? त्यांचं आडनाव वेंगसरकर नाही. अच्छा अच्छा. त्यांची जमीन पण आहे मला वाटतं 100 एकर जमीन आहे इथे वेंगसरला. फोन नाही राजापूर कातळी. येस सिरीज चालू केली आहे मी सिद्धार्थ जाधव माधुरी दीक्षित मिस शूट केले ते. खूप कमेंट येत होते मला दिलीप वेंगसरकर सरांचं घर दाखवा गाव दाखवा, तर बोला चला आज जाऊया. तर बघा गावातील मंडळी आहे ना खूप छान आहे, सर्व खूप छान असं सहकार्य करत आहे आणि माझ्याबरोबर एकाला पाठवत आहेत त्यांची जागा त्यांचं घर जिथे आहे ना ते दाखवण्यासाठी. तर थँक्यू. चला मग वेंगसर म्हणजे अरुणा नदी. अच्छा ओके. म्हणजे ह्या साईडला पण वेंगसर आणि त्या साईडला पण वेंगसरच आहे. ओके तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे. ओके ओके.
हो हो यस थैंक यू. चला येतो. जिथे जिथे जातो ना तिथे गावातील मंडळी यांना खूप छान मिळते मला खरंच. तर आता वाणीवाडी आहे तिथून जायचं आपल्याला. ओके मी राईट मारला तिथून. तिथून राईट जायचं ना. ओके इथून आपल्याला राईट जायचं आहे. मस्त घर आहे तिथे. अहमदी ब्रिज आहे. ओके आणि इथे अरुणा नदी आहे. बघा ही जी खाली दिसते ना तुम्हाला ही अरुणा नदी आहे. आणि हा पहिले जे तुम्हाला दिसते ना जुना पूल आहे ना ते इथे. ते राईटला जायचं आहे आपल्याला संग्राम जनरल स्टोअर. ॲक्च्युली मी एक सिरीज चालू केली कोकण रत्न. त्यामधील आपले रत्न आहेत ना त्यांच्या गावी व्हिजिट करतो. तर आता वेंगसर तर दिलीप वेंगसरकर सरांचं गाव आहे ना. ते आलोय. बघा मी वेंगसर गावी आहे आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. अप्रतिम व्हॉट अ व्ह्यू. आणि इथे आता मी थांबलो आहे. ते बोलले की जे माहिती सांगणार आहेत ना ते 15-20 मिनिटात येतील. तर बघा ज्यांचा वेट होता ते आलेले आहेत. आता यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहे मी वेंगसर या गावाची. नमस्कार मी समाधान दत्ताराम गुरव वेंगसर गाव उपसरपंच. आज सोलकर यांनी आमच्या गावी भेट दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी ह्यापूर्वी खूप छान व्हिडिओ अपलोड केले आहेत ते आम्ही त्यांचे पाहत असतो. आज त्यांना दिलीप वेंगसरकर सरांबद्दल माहिती हवी आहे त्याबद्दल आम्ही त्यांना छोटीशी माहिती देत आहे. दिलीप वेंगसरकर हे आमच्याच गावचे रहिवासी असून त्यांची ह्या ठिकाणी घर वगैरे जमीन वगैरे खूप आहे. तरी ते आता आम्ही पाहू शकत नाही ते जंगल खूप असल्यामुळे तिथे जाऊ शकत नाही. तरी त्यांना आम्ही इथूनच माहिती देत आहोत. आणि इथलं आमच्या गावचं नाव वेंगसरकर म्हणून ठेवलं आहे. अजूनपर्यंत त्यांनी सरनेम लावलं आहे. इथे अजून कोणी वेंगसरकर राहत नाही आहे ना. फक्त ते एकटेच वेंगसरकर आहेत. म्हणजे त्यांचं सरनेम अगोदर कुलकर्णी होता. त्याच्यानंतर मग त्यांच्या गावाचं नाव वेंगसर म्हणून त्यांनी वेंगसरकर असं सरनेम ठेवला. आणि त्यांची अकॅडमी पण आहे ना. हो वेंगसरकर अकॅडमी आहे ना. आणि इकडचा कोणतरी मुलगा पण तिथे जायचा प्रसाद गुरव गेलेला ना. खूप चांगला खेळायचा तो. कारण मी जेव्हा कॉमेंट्रीला होतो तेव्हा पण खेळला होता तो. येस तर त्यांची अकॅडमी पण आहे वेंगसरकर अकॅडमी. म्हणजे ह्या गावचा मुलगा पण तिथे जाऊन आलेला. येस तर खरोखरच खूप छान अशी माहिती दिलात तुम्ही. धन्यवाद. तर वेंगसर हा गाव दिलीप वेंगसरकर सर यांचं गाव आहे. जागा त्यांची ना इथून 1 किलोमीटर असेल ना चालत जावं लागेल आपल्याला. तरी 700-800 मीटर आहे आणि पूर्ण जंगल आहे. बघा आपण जाऊच शकत नाही. खूप अशी जागा आहे त्यांची. असं तुमचे कमेंट्स होते की आम्हाला दाखवा दाखवा. तर मी आज आलो आणि तुम्हाला दाखवलं त्यांचं गाव खरोखरच. आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद चांगला सहकार्य केलं मला. थँक्यू. चला थँक्यू. दिलीप वेंगसरकर इंडियन क्रिकेटर वेंगसर गावचे ना ते. तुम्ही व्हिडिओ बनवता का त्या. हो हो यस यस मी विनोद कांबळे. बरोबर बरोबर. तुमचं याला आहे ना तुम्ही रत्नागिरी आपल्या राजापूर राजापूरच्या कातळी. हा ते बघितलं मी. तुम्ही घरापासून चालू करता नंतर इकडे सगळं. येस 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 मी बघितले तुमचे व्हिडिओ 4-5 वेळा बघितले. अच्छा थँक्यू. मी वेंगसरला आलो होतो. दिलीप वेंगसरकर सर आहेत ना त्यांच्याबद्दल अशी थोडीफार माहिती तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इकडचेच ना ते. त्यांचं मूळ आहेत ना. मूळ गाव त्यांचं हेच आहे वेंगसरच ना. वेंगसर. ओके तेच खूप लांब आहे ना. म्हणजे इथून जाता येणार नाही. जंगल आहे ना. जंगल आहे. जाता येणार पण नाही तिथे. असते बोलले तिथे की आता जाता पण येणार नाही. 1 किलोमीटर तरी चालत आपण जाऊ शकत नाही होय ना. पहिले कशी गुरु वगैरे असायची ना त्यावेळेला ते रस्ता वगैरे असायचा त्यावेळेला. आता काही नाही ना. ओके ओके कुरकळणीची पट्टी बोलायची.
त्याचे नाव कुरकर्णी आहे पण ते गावाचं नाव वेंगसर म्हणून लावून लावायचे आहे ना, वेंगसरकर म्हणजे गावाचं नाव. आता तेच नाव आहे ना, त्यांची अकॅडमी पण आहे ना. माझा मुलगा पण होता. काय नाव? संकेत म्हणून. संकेत इथे यायला ओल्ला. होय का? ओल्ला आहे पण तिची दादरला आहे. ओल्ला ते लोक स्वतः यायचे ते. म्हणजे ते यायचे ते स्वतः यायचे सोडायला. म्हणजे तुम्ही बघितलेलं त्यांना? यस. म्हणजे तुम्हाला सर्वांना अभिमान असेल नाही म्हणजे आपल्या गावचे? गावाचं नाव आहे ना. हो बरोबर. पण एक चांगलं आहे त्यांचे की सरनेम मध्ये वेंगसरकर आहे, वेंगसर आहे म्हणजे गावाचं नाव लावलं. हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. येस चला, थँक्यू. तुम्ही इकडेच असता? मी गावीच असतो, कातळीला. हा कातळीला तुमच्या व्हिडिओ बघतो असे कुठे. येस 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 बघत राहतो. असतात ना त्याचे बरोबर काढता शोधून काय सगळं घेतलं ना. मी बघितलं दाखवून. येस मीच केलं होतं ते. येस थँक्यू. तर ही जी नदी आहे ना, अरुणा नदी, हेच पाहिजे होतं मला की जिथे कुठे जातो ना तिथे लोक मला ओळखतात. आणि म्हणजे जे मी काम करतो ना त्यातील सर्वजण आहेत ना चांगलंच बोलतात की तू खूप छान काम करत आहेस. पण लोक बोलतात की आम्हाला माहिती आहेत ते कोकणातले आहेत, परंतु कोकणातले कुठचे ते कोणाला माहिती नसेल, ते तू शोधून काढतोयस. तर हेच पाहिजे मला. खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढा चांगला प्रतिसाद देत आहात ना कोकण रत्न सिरीजला. आणि या गाडीचं नाव पण असंच काहीतरी ठेवायचं आहे आपल्याला. तर आता आपण खारेपटणला पोहोचलेलो आहोत. अल्हम्दुलिल्लाह गावी पोहोचलेलो आहे. तर आजची व्हिडिओ इथेच समाप्त झाली. खूप लेट झाला मला घरी यायला, 8:30 झाले. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खुदा हाफिज. बोलते वापस. लव्ह यू ऑल.